भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने उद्धव ठाकरे और आदित्य ठाकरे पर बात करते हुए कहा कि उद्धव ठाकरे और आदित्य ठाकरे हुकुमशाही के कारण ही आमदार बाहर हुए हैं। त्या उद्धवजीच्या हुकुमशाही धोरणामुळे उद्धवजीच्या हुकुमशाही वागण्यामुळे आमदारांनी उद्धवजीला सोडलं। खरं तर हुकुमशाही त्याच्या पक्षात तयार झाली होती। आदित्य आणि उद्धवजी या दोघांकरता सारा सरकार चालायचं आणि मग अशा वेळी ज्या आमदाराला न्याय मिळत नाही, एक एक वर्ष दोन दोन वर्ष आमदाराला मुख्यमंत्री भेटत नाही, मला एक तरी पत्र दाखवा मागच्या अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरेजींनी कधी आमदाराच्या पत्रावर रिमार्क केला, एक पत्र कधीही आमदारांनी आणि खासदारच्या पत्रावर रिमार्क केले नाही, तर बाकी जनतेची काय अपेक्षा। आणि त्यामुळं खरं तर स्वाभिमानाने अभिमानाने सर्व आमदार त्या ठिकाणी आपण 2019 ची जी जनतेचा मॅन्डेट होता तो स्वीकारून त्यांनी सरकार बनवलं आहे। तुमच्यासारखी महाराष्ट्राला फसवलं नाही आहे, तुम्ही त्यासारखा खंजीर खुपसला नाही आहे। आणि त्यामुळं नवीन सरकार आलं आहे, अत्यंत चांगलं काम करत आहे। देवेंद्रजी सारखे अत्यंत अनुभवी नेते सरकारमध्ये आहे, एकनाथ शिंदे सारखा अत्यंत हाडापासाचा कार्यकर्ता सरकारमध्ये आहे। त्यामुळं मला वाटतं आता या दोघांच्याही पायाखालची वाळू घसरत आहे। एकनाथजी 18 तास काम करत आहे, देवेंद्रजी 18 तास काम करत आहे, महाराष्ट्र पिजून काढत आहेत, प्रशासकीय निर्णय घेत आहेत। आणि खरं तर महाराष्ट्राला मागच्या 2.5 वर्षात जे मेललं सरकार होतं, मृत अवस्थेत सरकार होतं, जिवंत सरकार दिलाय। आणि त्यामुळं मला वाटतं आता उद्धवजीने त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, त्यांचा बोलण्यात या गोष्टी येऊच नाही, आता त्यांना अधिकारच नाही बोलण्याचा, त्यांनी तो हक्क गमवलाय। 2.5 वर्षात तुम्ही ज्या पद्धतीने झोपले होते, तुम्ही आता झोपा काढा आणि पुढच्या काळामध्ये जेव्हा 2024 येईल तेव्हा बघा काय होतं ते।